Hello students, in Roman numerals we see the various rules to calculate the numbers. In these rules, now we have to see the rule 4. The rule 4 is, when the symbol I is written on the left side of V or X, म्हणजे सिंबॉल आय हा जर व्ही किंवा एक्स च्या डाव्या बाजूला लिहिला तर देन द व्हॅल्यू ऑफ आय इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ व्ही ऑर एक्स. म्हणजेच आय हा सिंबॉल जर व्ही च्या किंवा एक्स च्या डाव्या बाजूला लिहिला तर त्या आय ची व्हॅल्यू एक्स च्या किंवा व्ही च्या व्हॅल्यू मधून मायनस केली जाते. फॉर एक्झाम्पल, इफ यू राईट आय व्ही, दॅट इज आय इज रिटन ऑन द लेफ्ट ऑफ व्ही, देन आय व्ही इक्वल टू 5 - 1 = 4. इन द नेक्स्ट एक्झाम्पल आय एक्स, देन द व्हॅल्यू ऑफ आय इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ एक्स, therefore ix equal to 10 - 1 = 9. In this way, if the symbol I is written on the left side, but here I is written only once at the left side, म्हणजेच I हा symbol V च्या किंवा X च्या डावीकडे फक्त एकदाच वापरता येत. इट इज नॉट रिटन इन 2 times or 3 times or more. म्हणजेच आय आय व्ही असं जर लिहिलं तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काढता येणार, किंवा आय आय एक्स असं सुद्धा लिहिता येणार नाही.